मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की केंद्रामध्ये 10% आरक्षण हे सुवर्ण यांच्यासाठी किंवा आर्थिक दुर्बलांना लागू झालेलं आहे आणि या आरक्षणाचा परिणाम हा राज्यातील मेगा भरतीवर पडण्याची दाट शक्यता आहे. खुद्द मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट आपल्या स्क्रीनवर आहे, बघा. 10% आरक्षणाची राज्यात तातडीने अंमलबजावणी करणार अशा आशयाचं स्टेटमेंट हे खुद्द देवेंद्र फडणवीस यांचं आहे. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी राज्यामध्ये करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्तेला सांगितलेलं आहे. आणि राज्यात महाभरती प्रक्रिया सुरू असून त्यातही आरक्षण लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, त्यामुळे ही महाभरती पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे असं यावरून वर्तवण्यात येत आहे. तर मित्रांनो, याचा महाभरतीवर कसा परिणाम पडणार आहे, मेगा भरतीवर कशाप्रकारे परिणाम पडणार आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर भाजप प्रणित जेवढे काही राज्य आहेत त्या राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्याचे बऱ्याचशा मुख्यमंत्र्याचे स्टेटमेंटसुद्धा आलेले आहेत की ते त्यांच्या राज्यामध्ये हे 10% आरक्षण लागू करणार आहेत. गुजरात सरकारने तर निर्णयसुद्धा घेतलेला आहे आणि त्यांच्या राज्यामध्ये आता तात्काळ अंमलबजावणी होणार आहे. तर मित्रांनो, ही मेगा भरती लांबणार आहे हे मात्र नक्की आहे, कारण एकदा आरक्षण अशा प्रकारचं जर लागू झालं तर बिंदू नामावली तयार करणे, त्या बिंदूला मागासवर्गीय कक्षाकडून मान्यता घेणे या सर्व प्रक्रियेकरता बराचसा वेळ लागतो आणि त्याकरता ही जी काही मेगा भरती आहे ती लांबण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, आपल्याला गुजरातचीसुद्धा बातमी बघायची आहे आणि त्यानंतर आपण सविस्तर चर्चा करूया. बघा, रामनाथ कोविंद यांनी शनिवारी मंजुरी दिलेली आहे खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना 14 जानेवारीच्या उत्तरायणापासून सरकारी नोकऱ्या आणि उच्च शिक्षणात 10% आरक्षण मिळेल असे राज्य सरकारने जारी केलेल्या एका निवेदनात सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, ही गुजरातची बातमी आहे आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 10% आरक्षण हे गुजरातमध्ये लगेच सुरू करण्यात येणार आहे. त्यावरच आधारित ही बातमी होती. ज्या प्रवेश आणि नोकऱ्याच्या जाहिराती 14 जानेवारीपूर्वी काढण्यात आलेल्या आहेत पण त्यांची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झालेली नाही त्यांच्या बाबतीतही नव्या राखीव जागांची कोटा अंमलबजावणी केली जाईल. अशा प्रकरणामध्ये प्रवेश प्रक्रिया किंवा नोकऱ्याबाबत नव्याने घोषणा करावी लागेल असे यात नमूद केलेले आहे. तथापि नियुक्त्या किंवा प्रवेश प्रक्रिया चाचणी किंवा मुलाखती 14 जानेवारीपूर्वी सुरू झाली असेल तर 10% आरक्षण लागू होणार नाही असे निवेदनात स्पष्ट करण्यात आलेलं आहे. हे निवेदन गुजरात सरकारकडून जारी करण्यात आलं आहे. या घोषणेमुळे संभ्रम निर्माण होईल असे सांगून गुजरात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित चावडा यांनी त्यावर टीका केलेली आहे. आपण या तरतुदीची 14 जानेवारीपासून अंमलबजावणी करणार असल्याचे सरकार म्हणते, मात्र त्या दिवशी उत्तरायणची सुट्टी आहे आणि या घोषणेमागील तर्क आणि तिची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, गुजरात राज्याने तर तशा प्रकारचं एक निवेदन सर्क्युलर काढलेलं आहे आणि ते त्यांच्या राज्यामध्ये 14 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून या जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्यांची अंमलबजावणी करणार आहे. तर अशा स्थितीमध्ये नेमका याचा परिणाम मेगा भरतीवर कशाप्रकारे होईल हे बघणं गरजेचं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जी मेगा भरती दिलेली आहे त्या मेगा भरतीवर याचा परिणाम होणार आहे आणि ही मेगा भरती लांबणार आहे हे मात्र नक्की आहे. अतिशय महत्त्वाची अपडेटेड माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. जर आपण आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मनामध्ये काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.